सीआयडी या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोचलेले फ्रेडरिक्स उर्फ अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन झाले. त्यांच्या जाण्याने जणू मनोरंजन विश्वावर शोककळाच पसरलीये. हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवलीये. तर 63 वर्षीय दिनेश फडणीस यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास नक्की कसा राहिलाय तेच आज आपण जाणून घेणार आहोत. दिनेश फडणीस यांची मनोरंजन विश्वात असणारी छाप ही काही निराळीच होती. त्यांनी छोटा पडदाच नाही तर त्यांच्या अभिनयाने मोठा पडदासुद्धा गाजवलाय. 1993 मध्ये फासले या शोच्या माध्यमातून दिनेश यांनी आपल्या मनोरंजन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सीआयडी ही मालिका मिळाली आणि या मालिकेच्या माध्यमातून 20 वर्ष त्यांनी प्रेक्षकांना हसवत, खेळवत, रडवत तसंच संदेश देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सोनी वाहिनीवरील सीआयडी मालिकेत 1998 ते 2018 पर्यंत दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. 2005 मध्ये आलेल्या सीआयडी विशेष ब्युरो या भागात सुद्धा ते सब इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सच्या भूमिकेत होते. त्यानंतर अदालत आणि तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकांमध्येही त्यांना इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. तर फ्रेडरिक्सची भूमिका साकारण्यासह त्यांनी या मालिकेचं कथानकही लिहिलेलं आहे. CIF या मालिकेत ते कॉन्स्टेबल शंभू तावडेच्या भूमिकेत होते. तर अभिनेता आमिर खानच्या सरफरोश या चित्रपटात अभिनेता दिनेश फडणीस झळकले होते. याशिवाय दिनेश फडणीस हे सोशल मीडियावर सुद्धा चांगलेच ऍक्टिव्ह होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबतचे काही फोटोज आणि व्हिडिओज त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक वेळेस शेअर केलेत. दिनेश फडणीस यांचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस खरा उतरल्याने त्यांनी अनेक वर्ष इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. तर आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळीच केल्याचंही अनेक वेळेस दिसून आले. तर दिनेश यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. मनोरंजन विश्वात दिनेश फडणीस यांनी दिलेल्या योगदानाबद्दल लेट्स अप मराठी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.